Hello students, today we are going to see next examples of the Markov distribution. आणि ते पहा, मागचे मागे तीन व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत, त्या तीन व्हिडिओज मध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीने तुम्हाला मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. स्टडी करा, त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला आता सॉल्व्ह करून दाखवतोय. अतिशय सोपा आहे, फार सुंदर आहे. हे बघा, ऑन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन विथ थ्री पॉसिबल आन्सर्स. तुम्हाला माहिती आहे एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू. यामध्ये प्रत्येकाखाली आपल्याकडे चार चार ऑप्शन्स असतात, पण इथे एक्झाम्पलमध्ये थ्री ऑप्शन्स म्हणले. किती ऑप्शन म्हणले? थ्री ऑप्शन्स म्हणजे आणि त्यातले एकच बरोबर असते ना. तीन ऑप्शन्स असले काही चार ऑप्शन्स तरी त्यातले एकच बरोबर असते. इथं थ्री मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये वन ऑन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन विथ थ्री पॉसिबल आन्सर्स. किती आन्सर्स आहेत? थ्री आन्सर्स आहेत ईच ऑफ द फाईव्ह क्वेश्चन्स. पाच क्वेश्चन तुम्हाला त्या एक्झामिनेशनमध्ये पाच क्वेश्चन दिले होते, तीन पॉसिबल आन्सर्स आहेत, म्हणजे त्यातले एक बरोबर येणार आहे. समजते का? त्यातलं बरोबर किती असणार आहे? वन करेक्ट असणार आहे. सो करेक्ट आलं म्हणजे तुम्ही जिंकला ना. तुमचं सक्सेस कशावर डिपेंडेंट आहे? वन बाय थ्री. वन बाय थ्री, थ्री मधील एक, थ्री मधील एक तुम्ही काय करणार आहे? बरोबर आन्सर येणार आहे. मग सक्सेस तुमचा वन बाय थ्री. Q equal to 1 minus P. So, 1 minus 1 by 3. So, 2 by 3. 2 by 3 is the answer. 3 minus 1, 2 by 3. That is the answer. Q. Ashi kiti questions hai? 5 questions hai. So, N equal to 5. Toh tera question vicharna hai. What is the probability that candidate would get फोर ऑर मोर करेक्ट आन्सर? चार किंवा चार पेक्षा जास्त, चार पेक्षा जास्त किती आहेत? पाच आहेत ना. तुमच्याकडे किती क्वेश्चन आहेत? फाईव्ह क्वेश्चन आहेत. म्हणजे फोर ऑर मोर म्हणजे फोर ही चालतील, फाईव्ह चालतील. मीन्स एक्सच्या व्हॅल्यू तुमच्याकडे फोर आणि फाईव्ह असणार आहे. दोघांच्या प्रोबॅबिलिटीज काढायच्या, फोरची काढायची, फाईव्हची काढायची, दोघांची ऍडिशन करायची. फॉर्म्युला आहे पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स n c x p raised to x q raised to n minus x असा फॉर्म्युला आहे. आणि मग आता बघा, मोअर दॅन, मोअर दॅन मीन्स पी ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल फोर, म्हणजे x हा फोर ही चालेल आणि फाईव्ह वन चालेल, म्हणून ग्रेटर दॅन इक्वल फोर. इक्वल टू n इज अ फाईव्ह सी. आता मी दोघांची प्रोबॅबिलिटी म्हणतोय, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू फोर प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू फाईव्ह. मग हे फाईव्ह फॉर्म्युला आपला फाईव्ह सी फोर वन बाय थ्री रेस टू फोर टू बाय थ्री रेस टू फाईव्ह मायनस फोर प्लस 5c5 x is 5 1 upon 3 raised to 5 2 by 3 raised to 5 minus 5. Okay, look here, इथल्या पेक्षा इथला एक न कमी आहे, त्यामुळे त्याचा आन्सर 5. इथल्या पेक्षा इथला एक न कमी म्हणलं की 5 ना, 5 इंटू 1 चा रेस्ट टू 4 1, 3 चा रेस टू 4 81, बघा 3 चा रेस टू 4 3 3 3 3 3 इंटू 3 9, 9 इंटू 3 27, 23 इंटू 3 81, किंवा ह्या दोघांचं 9, ह्या दोघांचं 9, 9 9 81. ओके ओके, इथं 1 इंटू 2 बाय 3, सो प्लस हे 1 झालं. इथं 1 फाईव्ह सी फाईव्ह इथलं सेम असेल तर 1, हे 1 बाय 3 रेस टू 5, आणि ते तुम्हाला माहितीच आहे म्हणून 1 बाय 3 रेस टू 5 मीन्स 1 चा रेस टू 5 1 5 1 3 चा रेस टू 5 2 4 3 टू 4 3 इन टू, इथं 0 झालं बघा, 0 रेस टू 0 मीन्स 1. लुक हियर, आता इथं आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. इक्वल टू
10 divided by 2, 4, 3 plus 1 divided by 2, 4, 3 equal to 11 by 2, 4, 3 is the answer. 11 by 2, 4, 3 answer. समजते का बघा. हे झाल्यानंतर हे झालं पहिलं, या एक्झाम्पलचं आन्सर समजलं एकच आहे. समजलं, लक्षात आलं तुमच्या? बघा ठीक आहे. आता हे जर लक्षात आलं असेल तुमच्या, तर आपण पुढे पुढचा क्वेश्चन घेऊया. फार सोपं, एकदा का लक्षात आलं की ही मार्क सहजासहजी तुम्हाला फक्त लक्षात आलं तर ते प्रॅक्टिस झालं पाहिजे मुलांनो, असं मॅथमॅटिक्स नाही मुलांनो. एकदा बघितला की पुन्हा कायम स्वतः लक्षात राहिलं असं नसते, त्याला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करावं लागतं. ओके, आता पुढचा क्वेश्चन असा आहे बघा. अ पर्सन बायज अ लॉटरी टिकेट लॉटरी टिकेट इन 50 लॉटरीज in each of which his chance of winning is a chance of winning chance of winning is 100 1 by 10 is 1 by 10. Find the probability that one by 100. Find the probability that he will win a prize. First, at least once. Second, exactly once. Third, at least twice. At least twice. बघा थोडंसं लक्ष द्या, काय अवघड नाही आहे बघा. व्हेरी व्हेरी सिम्पल. हे बघा, तुमच्याकडे लॉटरीची तिकीट्स आहेत 50, म्हणजे एन इक्वल तुमचा 50 लॉटरी तिकीट्स आहेत. त्या 50 बंचमधून तुम्हाला लॉटरी काय करायची? एकच लॉटरी करायची 50 बंचपासून. लक्षात आलं, तर ते विनिंग होण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला दिली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग? दॅट इज द 110. मीन्स पी इक्वल टू 1 by 100. मीन्स क्यू इक्वल टू 1 minus P. मीन्स 1 minus 1/100 म्हणजे की 99/100. 100 minus 1 99. ही प्रोबॅबिलिटी तुमची विनिंग होण्याची ही आहे, ती फेल्युअर होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन विचारला, ऍट लिस्ट वन्स, कमीत कमी एकदा तुम्ही जिंकू शकताय. म्हणजे जास्तीत जास्त 2 times 3 times 4 times 5 times 6 times अगदी 50 times जिंकू शकताय. मग एवढ्या सगळ्याची प्रोबॅबिलिटी काढणं शक्य आहे का? म्हणजे 0 0 1 2 3 4 5 6 7 कमी ॲटलिस्ट वन याचा अर्थ काय म्हणजे ॲटलिस्ट वन याचा अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ, म्हणजे तुम्हाला हे सगळे सगळ्यांची 50 काढावं लागेल आणि ॲडिशन करावं लागेल पण शक्य नाही. म्हणून काय करायचं की हे सगळ्यांचं मिळण्यासाठी 0 प्रोबॅबिलिटी 1 मायनस करा. 0 प्रोबॅबिलिटी 1 मायनस केली की ह्या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी मिळणार तुम्हाला. की जसं मगाशी मी एक्झाम्पल तुम्हाला एका एक व्हिडिओमध्ये दिलं होतं, त्या सगळ्यांनी जर का 100 rupees काढले असतील तर त्यातले एवढ्याने फक्त 5 rupees दिले असतील, तर या सगळ्यांनी किती दिले? तर तुम्ही काढायचं असेल तर 5 मायनस केला
या सगळ्यांनी 95 असं, त्यामुळे एक त्याची मायनस, मी 100 फाईव्ह मायनस केला ना, तसं 1 मी 0 प्रॉबिलिटी मायनस केला, समजते? मग ऍट लिस्ट 1 सार्थ प्रोबॅबिलिटी फॉर्म्युला मांडतो पहिला, म्हणजे मी इथं एक्स इक्वल टू 0 पहिला काढून घेणार, ते 1 मायनस केला, 1 probability of n c x p raised to x q raised to n minus x हा फॉर्म्युला आपला आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल 1, लक्षात घ्या 1 ऍट लिस्ट 1 याचा अर्थ 1 पण चालणार, 2 पण, कमीत कमी 1 म्हणजे जास्तीत जास्त सगळे, ऍट लिस्ट 1 मीन्स सगळे, बाकीचे सगळे 50 पर्यंत चान्सेस असणार, म्हणजे असेल 1 मायनस 50 सी 0 एन आहे 50, एन तुमचा किती आहे 50 आहे, पी आहे तुमच्याकडे 1/100 रेस टू एक्स मीन्स 0, क्यू आहे 99/100 रेस टू 50 मायनस 0, 1 मायनस हे 1 आहे, हेही 1 आहे, हे 99/100 रेस टू 50 - 0 मीन्स 50 असं करू, आणि हे मग आन्सर 1 मायनस हे आहे तसं राहणार 99/100, याचं काहीही करून बसू नका, काही करणे शक्य नाही, इट इज इम्पॉसिबल टू रेस फाइंड रेस टू 50 हे आन्सर पाहिजे. दुसरा म्हणजे एक्झॅक्टली वन्स, म्हणजे एकच करायचं फक्त, एक्झॅक्टली वन्स मीन्स एक्स इक्वल टू 1 फक्त करायचं आहे, सेकंड स्मॉल एक्स इक्वल टू 1 दिलं एक्झॅक्टली वन्स, एकदा जिंकणार तुम्ही, इथं फक्त एक्सच्या ठिकाणी 1 ठेवायचं, फॉर्म्युला मांडायचा पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स, पी ऑफ एक्स इक्वल टू 1 50 सी 1 1/100 रेस टू 1 99/100 रेस टू 50 - 1, आणि हे तुम्हाला माहितीच आहे, हे येतं 50 NC1 चा फॉर्म्युला, एन हे 1/100 आणि हे 99/100 रेस टू 50 - 1 मीन्स 49, 51 + 52 सो 1/2 म्हणजे एवढं चालणार आहे आपल्याला, कमीत कमी 2 वेळा तो सक्सेस होईल, मग 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अगदी 50 पर्यंत सक्सेस होणे होईल, ऍट लिस्ट टू म्हणजे एवढ्या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काढणे शक्य नाही आपल्याला, म्हणून काय करायचं 1 ह्या दोघांची प्रोबॅबिलिटी मायनस करा, 0 काढलेली आहे तुम्ही इथं आणि 1 काढलेली आहे, दोघांची प्रोबॅबिलिटी मायनस करायची, समजते? कुणामधून 1 मायनस, ऍट लिस्ट 2 याचा अर्थ कमीत कमी 2 म्हणजे नको किती 0 आणि 1, मग मी थर्डचं आन्सर काढून दाखव तुम्हाला तेवढा, तर ऍट लिस्ट 2 थोडा हे ऍट लिस्ट ट्वाइस म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स, मग तुम्हाला ऍट लिस्ट 2 म्हणले की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज 2 किंवा 2 जास्त, म्हणजे ऍट लिस्ट 2 एक्सची व्हॅल्यू जी आहे ती कमीत कमी 2 आहे, म्हणजे बाकी सगळी जास्त आहे, म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू तुम्हाला लिहायचा 2 बी चालेल, ऍट लिस्ट 2 मीन्स 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल, सगळे पुढचे चालतील, मग तुम्हाला काय करायचं 1 ह्या दोघांची प्रोबॅबिलिटी मायनस करायची, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 + प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1,
दोघांची प्रॉडक्ट मायनस करायचे आणि ते तुम्ही जे काढलेले तीच लिहायचे, बाकी काय करत बसायचं नाही, सॉल्व करत बसायचं नाही. ही झिरोची आहे ती प्रॉपर्टी मानतो इथलो. वन मायनस 99 डिवायडेड बाय 100 रेज टू 50 प्लस ह्याचे बघा हाफ 99/100 = 49. आता आपण सॉल्व करूया म्हणजे काय करूया, तर ब्रॅकेट ओपन करू म्हणजे काय होईल बघा. वन इथलं प्लस होईल मायनस वन, मायनस होईल प्लस 99/100 = 50 मायनस 1/2 99/100 = 49 कॅन्सल. एवढंच राहील आपल्याकडे, याच्यातून कॉमन काढू शकता तुम्ही काय 99/100 = 49 कॉमन. इथं राहील 1 99/100 - 1/2 99/100 कॉमन काढल्यानंतर 49 टाइम्स काढलं, 1 टाइम शिल्लक राहिलं, हे टोटल कॉमन हाफ इक्वल टू 99/100 = 49 इंटू ब्रॅकेट. इथं आपण 100 काढण्यासाठी 50 मायनस करूया, मल्टिप्लाय करूया, म्हणजे हे तुम्हाला मिळालं 100 आणि हे 99 - 50 = 49 याच्यापेक्षा जास्त पण आन्सर काढू शकत नाही आहे. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर समजलं का बघा तुम्हाला. ठीक आहे, तर एवढी जर एक्झाम्पल तुम्हाला जर समजली असतील तर काय करा, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ जेव्हा मी देईन तेव्हा तुम्ही काय करा, तर तो वॉच करा. ओके, थँक्यू.